नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टी व्ही 9 मराठी. या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला, त्यासंदर्भातली ही बातमी. खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन केलं जात आहे. आंदोलकांचं पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय. तर हे दृश्य आपण बघतोय. सध्या खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन केलं जात आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. रस्त्यावर आपण बघतोय सध्या आंदोलक रास्ता रोको करतात. योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. योगेश, आपण बघतोय धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. सुमित, आपण पाहू शकतो धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेला आहे आणि खंडाळ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आता हा मोर्चा थेट पुणे सातारा महामार्गावरती पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून केला जाणार आहे. आणि यातली प्रमुख जी मागणी आहे ती अर्थातच धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो या आंदोलनामध्ये मेंढ्या त्यासोबतच पारंपरिक धनगर समाजाचं वाद्य आहे ते आणलं गेलेलं आहे आणि एकूणच आंदोलक आक्रमक झालेलं आहे. सरकार विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी केली जात आहे. त्यासोबतच सौंडीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा आजचा हा मोर्चा असणार आहे, रास्ता रोको आंदोलन असणार आहे. आणि या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसतो आणि त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हा धनगर समाज आता रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि या आंदोलनामध्ये धनगर समाजातल्या वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष हे सहभागी झालेलं आहे. कुठलाही एका राजकीय पक्षाचं नेतृत्व या आंदोलकांनी स्वीकारलेलं नाही आहे. मात्र आम्हाला आरक्षण तात्काळ देण्यात यावं या मागणीसाठी हे आंदोलन या ठिकाणी केले जात आहे. आणि आता खरं तर खंडाळ्यामध्ये यापूर्वी सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं, त्यावेळी सुद्धा एक मोठं आंदोलन या खंडाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन होताना दिसतं. आणि पिवळे झेंडे जे आहेत या धनगर समाजाचं प्रतीक मानलं जातं ते सुद्धा या आंदोलनामध्ये आणलं गेलेलं आहे. आणि असं पूर्ण धनगर समाज आता रस्त्यावरती उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकूण ज्या पद्धतीने सगळ्या समाजाकडून घोषणाबाजी केली जाते, आंदोलन केलं जात आहे आणि थोड्याच वेळात रास्ता रोको केला जाईल आणि या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि काय म्हणतो तुमची मागणी? नक्कीच, हे दृश्य आपण बघतोय. सध्या अनुसूचित जमातीच्या पूर्वीपासून सवलती आहेत आरक्षणाची अंमलबजावणी. तर आपण पाहतोय की धनगर समाजाला आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी आपण तर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. पुणे सातारा महामार्ग या सगळ्या आंदोलकांनी रोखलेला आहे. रस्त्यावर बकऱ्या सोडलेल्या आहेत. पारंपरिक वेशभूषा परिधान करून सगळेच आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत.